भाई भाई बाय अभी काम नहीं करती त्यांना सांगितलं काम करा तर बसून घेतलं सगळ्यांनी अशा कशा बाई कामाला बाया लावले काय खरं नाही या बायांचं आता ही शांती पाणी प्यायला गेली का तिथं आराम करायला गेली शांती आता ही सुन म्हणाव का काय म्हणाव बाई हिला लाज कशी वाटत नाही सासूला काम लावून देते खुशाल जाऊन बसती हा अशी कशी बाई ही कंबर डाऊट झालंय माझं दम आलाय मला जसा काही आऊट व्हायला तुम्ही काही गेम खेळत होत्या का तुला तर तेवढंच दिसत त्या फोन मध्ये डोकं घालू घालू हा काय म्हणता बोला तर बघ कमराचं पार भुसकट पडलंय कमरेचं भुसकट पडत नसतं सासूबाई धर आता थोडस कर दमली मी काय थोडं आता थोडं राहिलंय आता गाडी भरायची ते मला नाही येत जमत मग कधी शिकायची ते मी नाही शिकले तरी चालेल आयता गिळायला देऊ का तुला धर पटकन चल मला कमराला कळ लागली बाई बाई पण मला ते येत नाही ना आता फोन दे इकडं आणि चल सांगते मी तुला तसं तोड कमराचं पार जीव गेला नीच चाललंय मस्त फोन मध्ये डोकं घालायची काम काम नको हिला आयता दे आणून करते गागू नका गागू नको म्हणजे पुढे पुढे बोलू नको चरा चरा खायला कसं गोड लागत काय त्याच्यावर इतकं गुले गुले देऊ का आणून वाव हे बघा किती छान आहे काय ते बुढीची बाल हा बुढीची बाल बुढीची बाल हा कोणत्या बुढीची बाल आता हे नवीन तुमचं असं हे बघा आईला तर कुडाय जावा तिकडे खेळच दिसतो निसता बाई ना जीव घेतल्याशिवाय राहणार नाही माझा बापरे अग माझ्या आई तू हे काय करून राहिली बुढीचे बाल करून राहिले ना ते काय बुढीचे बाल आहे का मेंट तुम्हाला दाखवते मी याला इतकं झाकलेलं का मला असतं पण ते तोडावं ना म्हणून ते बुढीचे बाल नको निघायला म्हणून सासूबाई तुम्हाला विचारू का मी बोल नाही म्हणजे राग ना काही होऊ हा बोल काही नाही जाऊ द्या अगं बोल काय नाही का तू ओंडात आता शेण गेलं का काय तुझं मी नीट बोलते तुमच्याशी नीट बोलती म्हणे माझ्याशी तुम्ही असं काही पण नका बोलू माझ्यासोबत तुला विचारलं ना बोल म्हणून ओरडं घस ग बसलाय माझा अग मला ताण लागले ते म्हटलं पाणी आणि ते गुंड्याचे बाल कशापासून बनत हे विचारायचं होत म्हणजे बघा ना गोल्डन पिंक अजून मरून कलर आहे त्याच्यामध्ये हे काय बुढीचे बाल काय करीत ते खायचे वा बुढीचे बाल खाते घरात म्हातारीचे लय केस पडले ढवळे ते देऊ का आणून कोणती म्हातारी आपली म्हातारी म्हातारीचे केस नाही हो मग ते म्हातारीचे केस आहेत आता आपल्याला पण केस आहेत ते नाही मग खाय ना हे खाण्यापेक्षा ते खाय चांगलं सांगणं गाडी भरायची आवर हे घेतो डबड डबडा नाहीये ते मोबाईल माझा मग आता तोडायचंय का नाही का तेच खेळत बसणार आहे ओ बापरे तुमच्या मुलाचा फोन घेऊ का आलाच का शापट्याचा फोन शापट काय पिछा सोडित नाही प्लीज असं काय बोलता तू मला मला काही कळत नाही वैतगवाडी झाली आता ही मी करतच नाही काही काम करत नाही मग तुला आईत गिरायला आणून देऊ हा तुम्ही ना नीट बोलत जा क्वायता पाहिला का क्वायता नाही तर काय करणार आहे इथंच आडवी करून टाकील तेवढी हिंमत आहे का तुमची आहे म्हणजे तुला कशी गायब करेल समजणार मी नाही तुमचं काय होईल हे बघा आधी मग अरे वा उठपटकन मा कमर दुखू राहिले बाई मी नाही करू शकत काही चल मी तुला शिकवते उठ ये गे पकडा असा हातात पकड वाकव ते झाड हे हा वाकव काटे पाय खालून खालून तोडायचे वाक जराशी हे इथं वाकव जरा इथं अरे बापरे इथं वाकव जरास आवर आवर थोबड नको नाही आवळ माझ हे काय करू ताकत लाव वाकू नको क्वायता मार ना त्याच्या ये देवा अस शिकली शिकली मर्डर करायचं असं सांगा ना मग हा मर्डर मर्डर तोड असं का हा असं असं वा 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 शिकली हा मी बसते हा मी तुला सांगते तसं तसं तोड ये बाय 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 खरं नाही माझ पण मग मला ते लागलं ना जाऊ दे लागू दे मी औषध लावून दे
हाँ मग तोड तोड याला म्हणते सून शिकली आता माझी मी नाही करत दरा माझं नग गेलं तुटून अरे मांजरीची पिल्ल बजाल तोड मी नाही करणार माझ्या हात नग हाताचे नख तुटले झालं का तुझं तोड चाल भटकाल आता दोनच सऱ्या राहिले मी नाही करत गज का ती का आता इथंच हे सगळं ना तुमच्यामुळेच होतंय हे दियाबाईचं काय खरं नाही बाई मी नाही करत कशाला आणता तुम्ही मला इथे काम जमत नाही काही नाही घरी चांगलं टीव्ही बघत होते ना मी टीव्हीच फोडून टाकते थांब मी आता काय करावं आईला असं तोडलं असं तोड ना मी नाही करणार माझं नख तुटलं अगं नख तुटलंय ना जीव तर नाही तुटला ना तुझा माझा जीवच गेला ना मग हे देवा मी नाही करणार मी पडले पण असते बरं ठीक आहे या उचल आणि गाडीत नेऊन टाक हां तोडायचं काय होतंय तोडून कामराचं बारा भुसकाट पडला तरी हिला कौतुकच येत गाडी मारायची अरे मला काट्यावर घेऊन जायची गाडी माझं नख तुटून गेलं मी कसं करू काम मी नाही करणार यार तू तरी उठना कामर दुखू राहिलंय माझं यायला काय तुम्ही दोघे असे भेटले ना सासू भेटले सुनाला सून भेटले सासूला काय नाही करू करू बारा बघू तुम्हाला येत काय तुम्हाला येत काय रात्री येत मला तर नाही येते काम आईला काय कामाचे रे मग तुम्ही खायच्याच कामाचं बाहेर गेलं का बस तुम्ही गाणं घातलंच घरी कधी वावरात येऊन पाहायचं नाही का वावरात काय चाललंय काय नाही बुढीचे बाल खायचे होते हे काय खायचे वाचतोय काय बुढीचे बाल आहे काय केस दाखवते काय कोण अरे लोक ऐकतील नीट वागा जरा ये तोडा जरा एक मिनिट मा म्हणजे नीट वागा म्हणजे आम्ही रस्त्यावर बसलोय का म्हणजे काय केस कुठे दाखवू राहिले ते बुढीचे बाल आहेत काय ते बुढीचे बाल आहे ते माकाचा यावर काय नाही मला बुढीचे बाल आहे ते पॉपकॉर्न आहेत फायबर मध्ये काय निघाले काय ते काय निघाले फायबर मध्ये काय पाहिजे फायबर किती दार भाजे कोण आहेत ते अगं जनावर फायबर पुढे जनावर पॉपकॉर्न पुढे किती दार भाजे फायबर या जनावर रे बरोबर आहे जनावराचं खाणं जनावर बरोबर कळून येतोय किती दार भाजे पाहिले ना काय की नाही खाऊ नये कवळाय ते कवळाय जनावरच तोड्या पटकन खाऊ नये ते जनावरच खाऊ द्या खाऊ द्या त्यांचे पॉपकॉर्न तुला आवडले काय खायचंय तुला बस तिकडे साईडला बस खात ए तोडा बासडे तू तुला काय झाले एवढे काय लागा बोलले बरोबरच्या बायाच्या हात कुठे गेली मग जाऊ द्या गेली गेली तर तुम्ही त्याच्या खायला देत असते आम्ही काय ठेका घेतला का पैसे दंड द्यायचे मी जाऊ का घरी काय जाते घरी मला काही काम नाही येते ते मी जाते घरी या आता जरूर नेवला नाही मला नाही जमणार ते तू करते काय बाय मला नाही जमणार ते मी तुमच्या मुलाला पाठवते अरे तो का आता येतो तो गेला असेल कुठेतरी मी पाठवून देते मी चालले घरी मला नाही जमत पोर घ्या तुमचे लई लाड भाऊ आवर तू तोड काचा काचा आवर वाघदारचे बारीक होय हा मग बारीक झाले मोकार झाले पोहोचले त्या काम म्हणलं का दम लागत तुला दम लागत कोणत्याच कामात तुझ्यावर नाही राहिली तुझी सुद्धा खरंच का पहिली लय करायची का लय करायची पहिली तू सून आल्यापासूनच हा लाडवली तुझी सुद्धा तुम्ही पोपचा आणलं तुला दिलं सोडून लागलं दुसऱ्याचं बोलायला लगी का तू का तू काम करीत आहे शरीर बारीक कर तेवढंच काम आहे आता बारीक करायचं थोडं कापा कापा खाण्यावरची या खाण्यावरची या मार्केटला मका न्यायची मी म्हणलं गाडी भरून झाली सर मग वाईला काय एकटी जुलू काय एकटी करू का त्या माणसाच्या हात कुठे गेली फायबर आता मग पैसे देतोय फुकट नाही ना करत हा पण तुम्ही त्यांच्या बरोबर करून घ्यायचं करून घ्यायचं तुम्ही जर असे बसले ते कसं काय करतील बरे नशीब दुसऱ्याच्या घरात नाही गेली आवर बरं आवर जे करून आवर बरं झालं तू भेटली मला म्हणून तर बरं झालं पाणी तर काही लवकर पाहिजे नसून हा तिघच कल्याण करू राहिली आपल्याला हिचं काय उठलं काय ते घरी ना येते काय काय नाव सांगितलं त्यांनी ती तुळसाबाई तिची ती कोण नाही का ती हाऊसाबाई ती काय त्या बायांचे नाव आहेत बोल ते तुमचे कोण नातेवाईक लागतात हा तर मग त्यांचं ते काय झालं त्यांचं ते काहीतरी झालंय ते बोलले कि तुझ्या सासूला बोलून आण पटकन काय आला आली हो मी जाऊ झालं चालली हा तुम्ही झाली का दरा ना आता वाका ना थोडे मी करू का पावडी जिरून आले आता जिरवा पावडे खात होतो का मी तिकडे तीन माणसं आले आणि दोन लेडीज आलेत चालला लेडीज हा किती तीन माणसं आले आणि दोन लेडीज आलेत दोन आणि एक तिसरी का म्हणजे आपण सगळ्यांना मिळून 50 रुपयाचे पोहे लागतील आता 50 लागतील ना बाई तुझे नको ना देऊ माझे देती पाहुणे येते माझे घरचे मग तुम्हीच करा चला मला काही करायचंय थोडं राहिले बरोबर तुम्ही पाहत असता काय
तो आता गाणं घालतो संध्याकाळी पाय बा। हा तुम्हाला काम म्हणले का जीव येतं फक्त ए बा उचल कापा कापा आवर गाडी लोड जाईल पाहिजे आपली हाय सर सर किती राहिले गाडीला किती कमी झाले का बर बर हा हा जाईल जाईल ए मार रश्याला गाडी चला रश्या मारा भाऊ।